महाराष्ट्र. सो थोडं न्यूज कडे बघत राहा आणि आय विल इन्फॉर्म यू अबाउट द नीट एक्झामिनेशन. ज्याचे फॉर्म्स कधी ओपन होतात ते इन्फॉर्म करतो. ओके, काल आपण या ठिकाणी थोडा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता. चला लवकर पटापट सगळ्यांनी चॅट सेक्शन मध्ये आन्सर करायचंय. और मी तुम्हाला अलाव पण करतो, यू कॅन अनम्यूट अँड देन यू कॅन टेल मी. बरोबर, सांगा लवकर. लिव्हिंग सेल कोणी शोधून काढली? लिव्हिंग सेल डिस्कवर्ड बाय अँटॉन वन लेव्हेनॉक. व्हेरी गुड अजिंक्य, करेक्ट. श्वेता, हा सांग. श्वेता पण सांगत होती. श्वेता काय? करेक्ट, इट इज अँटॉन वॉन लेव्हेनॉक. बरोबर, सो करेक्ट, गुड. बरोबर, सो आन्सर इज करेक्ट. आणि मला सांगा या ठिकाणी एम जे श्लादेन, थिओडोर श्वान यांच्यामध्ये बॉटनिस्ट कोण होता? श्वान आणि श्लादेन यांच्यामध्ये बॉटनिस्ट, प्लांटची स्टडी करणार. बरोबर, दॅट इज बॉटनिस्ट. आणि श्वान म्हणजे इट इज झोलॉजिस्ट. सांगितलं की अॅनिमल आणि प्लांट दे आर कंपोज्ड ऑफ सेल. बरोबर, मला सांगा पटकन. ओमनिस सेल्युलाई सेल्युला कोणी सांगितलं? ओमनिस सेल्युलाई सेल्युला, विच इज द नेम ऑफ सेल? करेक्ट, सायली करेक्ट. यस, अगेन नकोलेने पण करेक्ट सांगितलं. यस, इट इज रुडॉल्फ वर्चाव. गुड, क्लॅप. बरोबर, सो बरोबर आहे, करेक्ट आहे. सगळ्यांना सगळे आन्सर बरोबर देत आहेत. अभ्यास करा. बरोबर, 11 तारखेला एक्झाम आहे. पूर्ण कम्प्लीट सिलेबस वर. कॅन यू टेल मी द लार्जेस्ट सिंगल सेल? कम ऑन, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. लार्जेस्ट सिंगल सेल कोणती आहे? लार्जेस्ट ऑस्ट्रिच एग ऑफ ऑस्ट्रिच. सगळ्यात मोठा बर्ड कोणता आहे? ऑस्ट्रिच. आणि त्याचा जो एग आहे दॅट इज सिंगल सेल अँड दॅट इज लार्जेस्ट सेल. है ना? करेक्ट आहे उदय. बरोबर, सो इट इज लार्जेस्ट सेल. सगळ्यात मोठी सेल जगामध्ये कोणती आहे? एग ऑफ ऑस्ट्रिच. आणि लॉंगेस्ट कोणती? लॉंगेस्ट, कॅन यू टेल मी लॉंगेस्ट? लॉंगेस्ट सेल. सो लार्जेस्ट माहिती तुम्हाला, स्मॉलेस्ट मायकोप्लाझ्मा माहिती आहे. बरोबर, नर्व्ह सेल पण माहिती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अंडरस्टँड केलं होतं. आणि यस, वी हॅव स्टडीड इन प्रिव्हियस लेक्चर, देर आर टू टाइप्स ऑफ सेल्स आर देअर. दोन प्रकारच्या सेल आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अवर टुडेज लेक्चर, दॅट इज समवॉट कॉल्ड एज व्हॉट? प्रोकॅरियोटिक सेल. तर आजचं आपलं लेक्चर आपण स्टार्ट करतो आहोत, है ना? सो कुर्सी की सीट बेल्ट बांध लीजिए, है ना? सो नाउ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट? प्रोकॅरियोटिक सेल. गुड, बरोबर. सो आता एकदम या ठिकाणी आपण ऑलरेडी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन चॅप्टर मध्ये अंडरस्टँड केलं होतं, व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोट, व्हॉट इज मीन बाय युकॅरियोट. सो वी हॅव आयडिया, है ना? प्रोकॅरियोटा कोणत्या किंगडम मध्ये ठेवले होते आपण सगळे? प्रोकॅरियोटा, प्रोकॅरियोटिक सेल्स, प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया कोणत्या किंगडम मध्ये होते बायोलॉजिकल क्लासिफिकेशन? इट इज मोनेरा. एक्झॅक्टली साक्षी, कल्याणी, अजिंक्या, व्हेरी वेल सेड. बरोबर, इट इज मोनेरा, है ना? सो मोनेरा मध्ये या सेल होत्या, प्रोकॅरियोटिक सेल होत्या. बरोबर, आणि मग आपण या ठिकाणी बघितलं होतं दे आर डिफरंट फ्रॉम युकॅरियोट्स. तर आपण स्टार्ट करतोय प्रोकॅरियोट काय डिटेल मध्ये. सो शॉर्ट मध्ये आपण अंडरस्टँड केलं होतं, पण आज आपण आजच्या लेक्चरचं एम काय? तर प्रोकॅरियोटिक सेल बद्दल आपल्याला आता एकदम कम्प्लीट नॉलेज या ठिकाणी पाहिजे. अँड दे आर द फर्स्ट सेल विच आर डेव्हलप ऑन द अर्थ. पहिल्या पृथ्वीवर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी जेव्हा खूप जास्त टेम्परेचर होतं, है ना? इट इज द बॉल ऑफ, हियर वी कॅन से फायर. जेव्हा पृथ्वी आपली आगीचा गोळा होती त्यावेळेस सुद्धा जे या ठिकाणी लिव्हिंग एजंट्स होते दॅट इज प्रोकॅरियोट्स, है ना? एकदम कमी टेम्परेचर असेल, कूल एरिया, एकदम जास्त टेम्परेचर असेल, है ना? सलाईन एरिया असेल, कुठेही या ठिकाणी ऍडव्हर्स कंडिशन मध्ये राहणारे जे बॅक्टेरिया आहेत, जे ऑर्गॅनिझम्स आहेत, बरोबर, दे आर द प्रोकॅरियोट्स. सो दे कॅन सर्व्हाइव्ह देअर. आणि असे जे ब्युटिफुल प्रोकॅरियोट्स आहेत त्यांच्याबद्दल आपण अंडरस्टँड करतोय. सो दे हॅव नो मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस अँड ऑर्गॅनिल्स. सो स्टार मार्क, है ना? आपण या ठिकाणी काय म्हणतोय? प्रोकॅरियोटिक अशा सेल आहे ज्यांना मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नाहीये. ते तर माहितच आहे आपल्याला, है ना, की न्यूक्लियस नसतो, ट्रू न्यूक्लियस नाहीये. प्रो म्हणजे इनिशियल, है ना? आणि कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस. सो न्यूक्लियस नाहीये, इनिशियल स्टेज मध्ये. सो मेम्ब्रेन बाउंड नाहीये म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन अब्सेंट आहे. पण फक्त न्यूक्लियसलाच नाही तर बाकीच्या ऑर्गॅनिल्सला, बाकीचे जेवढे पण ऑर्गॅनिल्स असतील त्यांच्यामध्ये, है ना, कोणते कोणते ऑर्गॅनिल्स आपल्याला बघायचे, कोणते कोणते असतात, कोणते कोणते नसतात, ते सगळं स्टडी करायचंय. पण जेवढे पण ऑर्गॅनिल्स आहे
है ना, तर कोणत्या सेल ऑर्गेनेलला मेम्ब्रेन नाही आहे, देअर इज नो मेम्ब्रेन, बरोबर, दे आर विदाउट मेम्ब्रेन. यस, बॅक्टेरिया आर एव्हरीवेअर, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, बॅक्टेरिया सर्व ठिकाणी असतात, दे आर एव्हरीवेअर, कॉस्मोपॉलिटन अल्केश, है ना, तुम्ही एकटे नाही आहे, मी तुम्हाला सांगितलं ना, बरोबर, डोंट फील अलोन. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आपण घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, बरोबर, लॉकडाऊन झालंय, होऊ शकतं, है ना, आपण एकटे पडून जाऊ, यू आर नॉट अलोन, तुमच्या सराउंडिंगला कोण आहे, येस, हियर वी कॅन से व्हॉट सो मेनी डिफरंट काइंड्स ऑफ बॅक्टेरिया, है ना. सो आपण बघतो दे आर एव्हरीवेअर, दे इन्क्लूड बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गे, बीजीए, सायनोबॅक्टेरिया, वी नोज दॅट मायकोप्लाझ्मा, द स्मॉलेस्ट सेल, पीपीएलओ, प्ल्युरो, न्यूमोनिया लाइक ऑर्गॅनिझम. आता हे सगळे डिटेल मध्ये आपण अंडरस्टँड करणार नाहीये, बरोबर, पण त्यांचे नावं लक्षात घ्या फक्त. प्रोकॅरियोट मध्ये काय काय येईल, बॅक्टेरिया येईल, बीजीए येईल, मायकोप्लाझ्मा येतील, पीपीएलओ येईल. आपण फक्त कोणाचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करणार आहे या ठिकाणी, बॅक्टेरियाचं. बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर अंडरस्टँड करून मग सेम आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गे मध्ये फक्त काय चेंज असणार आहे, फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट असतील, बरोबर, मायकोप्लाझ्मा मध्ये स्लाइड चेंजेस असणार आहे, पीपीएलओ मध्ये स्लाइड चेंजेस असणार आहे, पण बेसिक तर या ठिकाणी सेम आहे, सिमिलर आहे, कोणाला, बॅक्टेरिया. सो आपण फक्त बॅक्टेरिया बॅक्टेरिया बघू. सो नाऊ दे आर जनरली स्मॉलर, ऑब्विसली दे कॅन नॉट विजिबल बाय आर नेकेड आयज, आपल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी त्यांना आपण बघू शकतो का, अजिबात नाही, दे आर जनरली व्हेरी स्मॉलर, है ना, खूप छोटे आहेत ते, है ना, आपण बघू पण शकत नाही त्यांना, इतुस आहे, दे मल्टीप्लाय मोर रॅपिडली देन द यू कॅरिओटिक सेल, पण यू कॅरिओटिक सेल पेक्षा छोटे आहे, पण बट, है ना, आणि दिस इज द स्टार मार्क, दे कॅन डिवाइड मोर रॅपिडली. बघा त्यांच्याकडे सेल मेम्ब्रेन नाही आहे, सॉरी, न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही आहे, ऑर्गेनेलला मेम्ब्रेन नाही आहे, बरोबर, बट त्यांच्यामध्ये कोणती ऍबिलिटी आहे, दे कॅन डिवाइड व्हेरी फास्टली. सो एक बॅक्टेरिया, है ना, याच्यापासून या ठिकाणी दोन बॅक्टेरिया तयार होतील, हे सगळ्यात पहिले बघितलं होतं आपण कालच्या लेक्चरमध्ये, अंडरस्टँड केलं, रॉबर्ट वर्चाव, है ना, आणि त्याने सांगितलं होतं सेल्युला, ई सेल्युला, बरोबर. सो दॅट इज द फ्रॉम सेल विच इज गेट प्रोड्यूस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. सो सेल थेअरीमध्ये एक स्टेटमेंट या ठिकाणी वर्चावने ऍड केला होता, आणि हे प्रोकॅरियोट मध्ये खूप फास्ट डिव्हिजन होतं, दे आर व्हेरी इन शेप अँड देअर साईज, तर त्यांचं शेप साईज सगळं डिफरंट आहे, ना, बॅक्टेरियाचं, बीजीएचं, मायकोप्लाझ्माचं, तर हे शेप आपण बघतोय, शेप ऑफ बॅक्टेरिया. सो ऑलरेडी आपण बघितलं होतं कोणत्या चॅप्टर मध्ये, दिस ऑल वी आर डिस्कस इन व्हॉट दॅट इज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण बघितलंय ऑलरेडी, पण परत एकदा रिवाइज करतोय आपण. सो बॅक्टेरिया जेवढे पण आहे प्रोकॅरियोट्स, ज्यांच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन अब्सेंट आहे, एनएम नाही आहे उनमें, है ना, तर हे जेवढे पण बॅक्टेरिया आहे ते चार प्रकारचे बॅक्टेरिया आहे. वन इज बॅसिलस, सो दिस इज द बॅसिलस रॉड लाईक, इथे तुम्ही बघू शकता असा रॉड शेप आहे त्यांचा, असा रॉड शेप, बरोबर, सो असा रॉड आहे, रॉड आहे, है ना, सो बॅसिलस टाईप आहे, बरोबर, सो रॉड लाईक, है ना, अँथ्रॅक्स, अँथ्रॅक्सचा बॅक्टेरिया त्याचा शेप कसा आहे, बॅसिलस. सो आता कोविड आहे, त्याच्या आधी 2 वर्ष अगोदर कोणता डिसीज आला होता, अँथ्रॅक्स, है ना, अशी पावडर पाठवायचे पोस्टामध्ये, आणि ते पावडर आली की असं वाटायचं की अँथ्रॅक्सचे स्पोर्स आहे, बरोबर, आणि मग त्याच्यामुळे अँथ्रॅक्स होऊ शकतो, डेंजरस, कोविड पेक्षा डेंजरस. तर दे आर फ्रॉम बॅसिलस शेप, त्यांचा शेप कसा होता, बॅसिलस. एक्झाम्पल एक्झाम्पल सांगतोय, कोकस, कोकसचा या ठिकाणी कसा आहे, स्पेरिकल, राऊंड राऊंड, बरोबर, स्ट्रेप्टोकोकस, जो की न्युमोनिया कॉज करतो, है ना, सो न्युमोनिया बॅक्टेरियामुळे पण होतो, स्ट्रेप्टोकोकाय बॅक्टेरिया, आणि त्यांचा शेप कसा आहे, सर्क्युलर कोकस. सो एक्झाम्पल पण मुद्दाम सांगतोय, म्हणजे तुमच्या घरात राहतील. सो कोकस शेप बॅक्टेरिया कोणते असतात, दॅट इज स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया. बॅसिलस कोणता आहे, अँथ्रॅक्स, अँथ्रॅक्स बॅसिलस. विब्रिओ, विब्रिओचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, विब्रिओ म्हणजे असा कॉमा शेप, सो दिस इज द कॉमा शेप, असा कॉमा शेप असतो त्यांचा. विब्रिओ कॉलरी, जो की कॉलरा कॉज करतो. मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी तुला तुम्ही झाल तर तेव्हा डिटेलमध्ये तुम्हाला हे सगळं आहे. विब्रिओ, विब्रिओ हिअर वी कॅन से व्हॉट, विब्रिओ कॉलरी, कॉमा शेप बॅक्टेरिया इज देअर. आणि हे असे थोडेसे, है ना, असा शेप आहे त्यांचा, स्प्रिंग सारखा, स्पायरल, स्प्रिलियम. सो दिज आर दी सर्टन बॅक्टेरिया, बरोबर, डिफरंट डिफरंट चार शेप्स आहेत बॅक्टेरियाचे, ऑल दिज आर दी व्हॉट, दॅट इज प्रोकॅरियोट्स, है ना. सो आपण आता या ठिकाणी डिटेलमध्ये अंडरस्टँड करू अबाउट हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज दी प्रोकॅरियोटिक सेल्स, बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आपण अंडरस्टँड करतो, आणि बाकी बीजीए वगैरे, पीपीएलओ, मायकोप्लाझ्मा, सिमिलर स्ट्रक्चर. सो वेन वी आर गोइंग टू डिस्कस द प्रोकॅरियोटिक सेल, तर आता यांचे ऑर्गेनेल्स आपण बघू एक एक इंडिव्हिज्युअल, म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला समजायचं, चॅप्टर आहे आपला सेल द युनिट ऑफ लाईफ, है ना, शेवटचं चॅप्टर आहे आपला, लास्ट चॅप्टर आहे, तीनच पॉईंट आहे त्याच्यामध्ये, पहिला इंट्रोडक्टरी पार्ट होता, आता प्रोकॅरियोटिक सेल आहे,
आज आपला प्रोकॅरियोटिक सेल संपून जाईल बरोबर, 2 पॉइंट होऊन जातील कव्हर, एक तिसरा पॉइंट उरेल फक्त युकॅरियोटिक. सो 2-3 दिवसामध्ये हा चॅप्टर पण आपला फिनिश होतोय. ओके इट इज बॅक्टेरियल डिसीज अँथ्रॅक्स म्हणजे डेंजरस डिसीज, त्याच्यामुळे पर्सन मरत होते आणि तो पण ट्रान्समिट होता एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन मध्ये. सो डेंजरस डिसीज होता अँथ्रॅक्स. सो नाऊ आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी प्रोकॅरियोट्स सेल ऑर्गेनेल कोणते प्रोकॅरियोट्स मध्ये. सगळ्यात पहिले आपण बघतोय, आता ठीक आहे ना न्यूक्लियसला कव्हरिंग नाहीये पण सेलला कव्हरिंग आहे ना, म्हणून पहिला कोणता सेल एनवलप बरोबर, मग यांच्यामध्ये काय काय असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन, नंतर सेल वॉल, नंतर अजून या ठिकाणी एक तिसरी लेअर असते. सो अशा 3 लेअर आहेत प्रोटेक्शन साठी कोणामध्ये, प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये 3 लेअर आहेत प्रोटेक्शन साठी. आपण कसं एक चॅप्टर है ना या ठिकाणी पहिले स्टेट बोर्ड मधून डिस्कस करतो, नंतर या ठिकाणी रिव्हिजन करतो बरोबर, नंतर या ठिकाणी एनसीईआरटी मधून डिस्कस करतो, त्याच्यावर डीपीएस घेतो है ना, नंतर त्याच्यावर वीकली टेस्ट होते, नंतर मंथली टेस्ट होते, तर असं 7-8 लेअर मध्ये आपण चॅप्टर एक कव्हर करतो म्हणजे तो परफेक्ट होईल. तसं याला प्रोटेक्शन साठी 3 लेअर आहे, एका लेअरचं प्रोटेक्शन नाही आहे. इवन आपल्या सेलला तर एकच प्रोटेक्शन प्लाझ्मा मेम्ब्रेन, पण यांच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याच्या पलीकडे सेलवॉल आहे, त्याच्या पलीकडे अजून ग्लायकोकॅलिक्सची लेअर आहे. सो ट्रिपल प्रोटेक्शन आहे कोणाला, प्रोकॅरियोटाला. एवढं तर युकॅरियोटला पण नाही आहे, आपल्या सेलला पण नाही आहे, तेवढं जास्त प्रोटेक्शन आहे. आपण बघू सेल आहे मिझोझोम्स अँड देन क्रोमॅटोफोर्स. सो क्रोमॅटोफोर्स असतं त्यांच्यामध्ये, ते काय करतील बरोबर है ना, या ठिकाणी दे कॅन बी कलरफुल, डिफरंट डिफरंट कलरचे बॅक्टेरिया असू शकतात, अँथोसायनिन पिगमेंट, किंवा मग क्लोरोफिल असू शकतो, विच कॅन डू हिअर वी कॅन से फोटोसिंथेसिस. त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होईल, दे कॅन प्रोड्यूस देअर फूड. प्रोकॅरियोटामध्ये काय काय असे आहेत की ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, बीजीए बरोबर. देन न्यूक्लियोइड, आता न्यूक्लियस तर नाही आहे ना त्यांच्यामध्ये, न्यूक्लियस नाही आहे पण क्रोमोझोम तर असेल ना, तर हा जो क्रोमोझोम आहे सिंगल सर्क्युलर क्रोमोझोम, इट इज कॉल्ड एज व्हॉट, न्यूक्लियोइड. आणि एक एक्स्ट्रा पण असतो, एक्स्ट्रा क्रोमोझोमल पण असतो. एनीबडी नोज द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, कोण बताएगा आज? दिस इज द क्वेश्चन ऑफ डे. यस, साक्षी इज व्हेरी फास्ट, अजिंक्य इज सुपर फास्ट, व्हेरी गुड, रिया इज फास्टर, व्हेरी गुड. शुभम दांडेकर है ना, रोल नंबर नाही टाकला शुभम, रोल नंबर टाक, मी अलाव केलंय आणि आता ऑफ करतो लगेच, पटकन टाका रोल नंबर, मी ऑफ करतोय मग. टू मेक द चेंजेस करू ऑफ. ओके, सो रिनेमचं ऑप्शन मी ऑफ केलंय. सो नाऊ हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, दॅट इज यस यस व्हेरी करेक्ट, इट इज प्लाझ्मिड, नॉट प्लास्टिड, इट इज प्लाझ्मिड. एक्स्ट्रा क्रोमोझोमन डीएनए कोणता आहे? इट इज प्लाझ्मिड. सो व्हेरी वेल सेड है ना, प्लाझ्मिड पण आहे यांच्यामध्ये, न्यूक्लियोइड आहे, प्लाझ्मिड. आपण बघू डिटेलमध्ये फ्लॅजेला, सो दे कॅन डू दी लोकोमोशन ॲनिमल लाईक है ना. आपण बघतो या ठिकाणी अँटेन वॉन लिओन हुकने काय नाव दिलं होतं, ॲनिमल क्युलस म्हणजे ॲनिमल लाईक, कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे. येस, हिअर वी कॅन से दिस इज द फ्लॅजेलम, फ्लॅजेला. सो दे कॅन लोकोमोट. देन पिलाय अँड देन फिमरी. सो फिमरीमुळे त्यांना या ठिकाणी कॅपॅसिटी, हे सगळे तुम्ही बघू शकता, हे सगळे फिमरी आहे. सो दे कॅन स्टिक टू द एनी पर्टिक्युलर रॉक ऑर एनी पर्टिक्युलर सबस्टन्स, तर त्यांना असे बाइंड करतील फिमरीमुळे. आणि पिलायमुळे कॉन्जुगेशन प्रोसेस करतील. व्हॉट इज मीन बाय कॉन्जुगेशन? कॉन्जुगेशन प्रोसेस, एनीबडी हॅव हर्ड अबाउट दिस वर्ड कॉन्जुगेशन? कॉन्जुगेशन साठी त्यांच्यामध्ये एक ऑर्गन येतं. येस रिया नोज एव्हरीथिंग, व्हेरी गुड है ना. येस साक्षी, करेक्ट आहे. कल्याणी, करेक्ट आहे, गुड. सो ऑल यू आर ऑन फायर. मयंक, एक्झॅक्टली. सो इट इज कॉन्जुगेशन, म्हणजे त्यांच्यामध्ये काय होईल, एक्सचेंज ऑफ डीएनए, एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल, रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन ते करतील. सो त्यांच्यासाठी पिलाय एक ऑर्गनेल आहे. रायबोझोम क्या करेगा? रायबोझोम इज नेसेसरी फॉर प्रोटीन सिंथेसिस. वी नोज दॅट डीएनए से क्या बनेगा? आरएनए, एमआरएनए, और एमआरएनए से क्या बनेगा? प्रोटीन. और ये प्रोटीन कौन बनाएगा? दॅट इज रायबोझोम्स. रायबोझोम किससे बने होते? रायबोझोम कोणत्या आरएनए मध्ये बनलेला आहे? कोण सांगेल, कोण बताएगा? रायबोझोम इज मेड अप ऑफ विच टाइप ऑफ आरएनए? देर आर 3 टाइप ऑफ आरएनए. त्याच्यापैकी कोणता आरएनए ने रायबोझोम बनेल? नो, आय एम टॉकिंग अबाउट द स्टेप जे तुम्हाला आता 12वी आपलं सुरू होत आहे ना, 12वी मध्ये तुम्हाला क्लिअर होईल द चॅप्टर है ना, एमबीआय, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. येस रिया नोज एव्हरीथिंग, व्हेरी गुड रिया.
सो इट इज आर आर एन ए. आर आर एन ए पासून रायबोसोम्स या ठिकाणी रायबोसोम्स पासून आर आर एन ए बनेल आणि आर आर एन ए काय करेल प्रोटीन बनवेल. सो रायबोसोम्स आर गोइंग टू फॉर्म द आर आर एन ए ट्रान्सलेशन. And then inclusion body. Inclusion body is a kind of function. Any one function can anybody tell me, sir, tumhi shikva tar fakt vicharta hai. Apan detail madhe bagnare, don't worry. So inclusion body is a main function ka hai. That is storage. Sir, padhte nahi aa raha hai. It is storage. Yes. So storage everything. They can store everything. Hai na? So that is the function of inclusion body. And these seven organelles are there, which are going to present in what? That is prokaryota. Prokaryotic cell mein. हे सात ऑर्गेनेल आहे. सेल एनवलप, मेसोसोम्स, क्रोमॅटोफोर, न्यूक्लियोइड, फ्लॅजेला, पिलाय, फेमरी, रायबोसोम्स अँड देन इन्क्लूजन बॉडी. आपण आता काय करणार आहे, एक एक ऑर्गेनेल डिटेल मध्ये बघणार आहे. सो दॅट इज अवर एम ऑफ टुडेज लेक्चर. आज आपल्याला काय करायचं आहे, एक एक ऑर्गेनेल डिटेल मध्ये बघायचं आहे. किंगडम अॅनिमलियावर मी पाठवली आहे डीपीएस, ज्यांनी सॉल्व्ह केली नाही सॉल्व्ह करा, आधीच पाठवून दिली होती. आणि आता उद्याची डीपीएस असेल प्रोकॅरियोटावर, है ना. प्रोकॅरियोट जो आपण आज डिस्कस करतो आणि इंट्रोडक्टरी पार्ट जो डिस्कस करतो त्याच्यावर उद्याची डीपीएस आणि उद्याचा पोल असणार आहे. सो बिलकुल रिवाइज करा सगळ्यांनी, है ना. टुमारोज डीपीएस कहोत, खूप दिवस झाले कहोत घ्यायचं का, उद्या रिप्लाय मी डीपीएस घ्यायची का कहोत घ्यायचं. 11 तारखेपर्यंत होऊन जाईल कल्याणी, ठेवून देऊ सेल पण. यस, कहोत साठी एक्साइटेड, सो मेनी स्टुडंट दे आर एक्साइटेड फॉर कहोत. ओके, सो टुमारो वी आर गोइंग टू टेक द कहोत, उद्या कहोत घेऊ आपण, है ना. ऍप डाउनलोड करून घ्या सगळ्यांनी, आज अपडेट करून घ्या कहोतच. उद्या कहोत घेऊ आपण कशावर, प्रोकॅरियोटा अँड इंट्रोडक्टरी पार्ट वर. सो ऑल यू आर एक्साइटेड फॉर कहोत. ओके, सो नाऊ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट द व्हेरी फर्स्ट सेल ऑर्गेनेल, दॅट इज कॉल्ड अ सेल एनवलप. सेल एनवलप है ना, आपण या ठिकाणी बघतोय. एक दोन दिवसात तुमचा निर्णय पण होऊन जाईल, 11वीची एक्झाम होण्यावाली आहे की नाही, है ना. सो यू हॅव टू एन्जॉय ऑर नॉट, इट विल कम, व्हॉट दॅट इज कम टू नो इन विद इन 1 to 2 days. वेट करो, है ना, फिंगर क्रॉस. सो इट इज केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग. तर आपण या ठिकाणी बघतोय सेल एनवलप, आणि सेल एनवलप मध्ये आपण बघतोय इट इज केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग. मी आधी सांगितलं तुम्हाला, यांच्यावर प्रोटेक्शन एक नाही आहे, दोन नाही आहे, तर तीन तीन प्रोटेक्शन. इतने प्रोटेक्शन का क्या करेगा, पूछो उसको, बताएगा आपको क्यों इतना प्रोटेक्शन. सो इट इज केमिकली कॉम्प्लेक्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग, केमिकली आणि कॉम्प्लेक्स, आणि ऑब्विसली प्रोटेक्टिव्ह आहे ना. सो हिअर वी कॅन से कॉम्प्लेक्स आहे कारण तीन लेअर आहे. केमिकल वेगवेगळे आहेत, आता कोणते कोणते केमिकल आहेत हात घ्यायचे तुम्हाला, कशापासून बनलेली प्रत्येक लेअर. 3 layers आहेत प्रोकॅरियोटा मध्ये, है ना, बरोबर. प्रोकॅरियोटा मध्ये 3 layer आहे ना. आपण म्हणत आलो त्याला वेल डेव्हलप नाही आहे, वेल डेव्हलप नाही आहे, युकॅरियोटिक जास्त डेव्हलप आहे. अरे पण इथे या ठिकाणी 3 protective layers आहेत. सो प्रोकॅरियोटा म्हणताय कोण मार सकता है, मारो मुझे. अँड दिस इज द रिझन वाय इट इज गोइंग टू सर्व्हाइव्ह इन हिअर वी कॅन से टफेस्ट रिजन. कितना भी टेम्परेचर होणे दो, कितना भी कोल्ड डाऊन होणे दो, है ना, कितना भी सॅलिनिटी होणे दो, कोई फरक नाही पडेगा. नो नथिंग हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज नथिंग, बट दे यस दे कॅन सर्व्हाइव्ह व्हेरी गुड मयंक in any area due to this 3 layers. So much protection is there, hai na. Manje 3 layer asliyamule tanna kay bharpur protection hai. Asa apan 3da jar revision kela ek ek chapter tar manje kay hondela apan visarnar nahi, hai na. So here we are going to discuss about all these 3 layers. 3 layer konda konta hai. So pehli hai glycocalyx, outermost layer kondi hai glycocalyx, sagat baherchi layer glycocalyx hai. Okay, tyachyanantar atmadhe kondi aste cell wall. ओके, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात इनर कोणती आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, बरोबर. सो 3 layer आहे, बरोबर. इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात बाहेरची लेअर कोणती आहे, इट इज ग्लायकोकॅलिक्स. बिलकुल पार्ट झालं पाहिजे, इथेच लक्षात राहिलं पाहिजे. त्याच्या आतमध्ये येलो कलर, येलो इट इज सेल वॉल. आणि त्याच्यानंतर ग्रीन दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. तुम्ही बघताय रेड, सगळ्यात बाहेरची रेड दॅट इज ग्लायकोकॅलिक्स. नंतर येलो दाखवली आहे कोणती, सेल वॉल. आणि नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर आता या 3 layer प्रोटेक्शन आपण डिटेल मध्ये अंडरस्टँड करणार आहे, बरोबर, व्यवस्थित अंडरस्टँड कर. येस एक्झॅक्टली, येस मयंक, करेक्ट आहे. सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट ग्लायकोकॅलिक्स. आणि ग्लायकोकॅलिक्स सगळ्यात आउटर मोस्ट लेअर आहे, बरोबर. ग्लायकोकॅलिक्स, सो इट इज मेडअप ऑफ हिअर व्हॉट, ग्लायकोकॅलिक्स कशापासून बनलेली असते, इट इज मेडअप ऑफ व्हॉट, पेप्टिडो ग्लायकोन्स, है ना. सो दिस आर दी प्रोकॅरियोटा. आणि सगळ्यात बाहेरची लेअर, आउटर मोस्ट लेअर ग्लायकोकॅलिक्स. तो अशी एक लेअर आहे मोठी, आणि ही मोठी लेअर कशापासून बनलेली आहे, पेप्टिडो ग्लायकन्स. आउटर लेअर आहे पेप्टिडो ग्लायकन पासून बनलेली. ओके,
आणि पेप्टिडोग्लायकन्स म्हणजे कोण येतील, कार्बोहायड्रेट. आपण बघितलं होतं कोणत्या चॅप्टर मध्ये, सो कनेक्ट करा कार्बोहायड्रेट विथ चॅप्टर वी हॅव डिस्कस. बायोमॉलिक्युल, रिया नोज एव्हरीथिंग, व्हेरी गुड रिया, अप्रिसिएट. सो आपण बघितलं होतं कार्बोहायड्रेट मध्ये पेप्टिडोग्लायकन्स आर देअर, है ना, मग कार्बोहायड्रेट आहे. चला डिटेल मध्ये, आता रिव्हिजन सुरू आहे ना तुमची, विचारूनच स्टॉक तुम्ही एक क्वेश्चन. सर क्वेश्चन नका विचारू, कार्बोहायड्रेट में कौन सा बॉन्ड होगा, पेप्टिडोग्लाइकन्स में कौन सा बॉन्ड होगा, विच केमिकल बॉन्ड इज देयर, कैन यू टेल मी द नेम ऑफ केमिकल बॉन्ड, कैन यू टेल मी द. रिया दिस टाइम नहीं है करेक्ट, यस कल्याणी ओके आ गए, रिया का भी करेक्ट है ना. इट इज ग्लाइकोसाइडिक बॉन्ड. सो कोणता बॉन्ड असणार आहे, ग्लायकोसाइडिक बॉन्ड, है ना, ग्लायकोकॅलेक्स. सो ग्लायकोसाइडिक बॉन्ड सगळीकडे आउटर मोस्ट लेअर आहे. इट्स कंपोजिशन अँड थिकनेस व्हॅरी इन डिफरंट बॅक्टेरिया, वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये, प्रोकॅरियोटामध्ये यांचं कंपोजिशन समवॉट चेंज, थिकनेस समवॉट व्हॅरी. मिनिंग इज व्हॉट, मिनिंग इज व्हॉट, काही बॅक्टेरियामध्ये ही लेअर पतली आहे और काही बॅक्टेरियामध्ये ही लेअर मोठी है, है ना. इथे आपण बघतोय खूप मोठी आहे या ठिकाणी, कारण की व्हॅरी करते ती, याची साईज जास्त आहे आउटर मोस्ट लेअरची. सो दिस इज द ग्लायकोकॅलेक्स, आणि जेव्हा ती अशी जाड असते, थिक आणि टफ, तेव्हा या लेअरला आपण नाव देऊ, या लेअरला आपण नाव देऊ, इट इज कॉल्ड एज कॅप्सूल. या लेअरला काय म्हणणार आहे आपण, अरे थिक आहे ना, जाड आहे ना, कॅप्सूल सारखी आहे ना, मग त्याला काय म्हणायचं, कॅप्सूल. सो इट इज मेड अप ऑफ कॅप्सूल. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो वेन ग्लायकोकॅलिक्स लेअर इट इज थिक अँड देन टफ, इट इज कॉल्ड एज व्हॉट, कॅप्सूल. आणि जेव्हा ती पतली आहे, है ना, बारीक आहे एकदम, लूज लूज शीट आहे, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, स्लाइम लेअर. सो काही बॅक्टेरियामध्ये दिस कॅन बी एमसीक्यू, दिस कॅन बी एमसीक्यू ऑन द आउटर मोस्ट लेअर ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स मध्ये बरोबर, जर ती या ठिकाणी लूज शीट पासून बनलेली आहे, स्मॉल स्मॉल लेअर आहे ग्लायकोकॅलिक्सची, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज कॉल्ड एज व्हॉट, स्लाइम लेअर. नावातच आहे ना, स्लिम आहे ती, स्लाइम लेअर, स्लिम लेअर, बरोबर, लूज लूज आहे, लूज शीत आहे, एकदम पतली आहे, आणि ही थिक आहे कॅप्सूल सारखी, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, कॅप्सूल. ओके, एवढं समजलं सगळ्यांना. सो आपण बघतो आउटर मोस्ट लेअर कोणती आहे, ग्लायकोकॅलिक्स. यस, इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन्स, त्यांच्यामध्ये बॉन्ड आहेत, ग्लायकोसाइडिक बॉन्ड आहे, आउटर मोस्ट लेअर आहे ग्लायकोकॅलिक्स. आणि याचं कंपोजिशन आणि थिकनेस व्हॅरी करेल वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये. ज्या बॅक्टेरियामध्ये लूज शीत आहे, छोटी शीत आहे, लहान शीत आहे, बारीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, स्लाइम लेअर. आणि ज्या बॅक्टेरियामध्ये थिक आहे, टफ आहे, मोठी आहे, त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, कॅप्सूल. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय का? कम टू द नेक्स्ट लेअर, कम टू द नेक्स्ट लेअर, सेकंड लेअर, इट इज कॉल्ड अ सेल वॉल, है ना. पहिला जो ऑर्गनेल चालू आहे आपला, सेल एनवलप, सेल एनवलप मध्ये आउटर मोस्ट लेअर झाली ग्लायकोकॅलिक्सची, बरोबर. आता कोणती आहे, सेकंड, सेल वॉल, सेल वॉल पण आहे यांच्यामध्ये, मिडल लेअर आहे आता, दिस इज द मिडल लेअर, म्हणजे आउटर मोस्ट लेअर झाली. आउटर मोस्ट लेअर कोणती, ग्लायकोकॅलिक्स. नाऊ आय एम गोइंग टू चेंज द कलर, आय एम गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, सेकंड लेअर. सेकंड लेअर कोणती आता, येस, हियर इट इज कॉल्ड ऍट सेल वॉल. आणि अजून तिसरी पण लेअर असते, आय एम गोइंग टू चेंज द कलर. तिसरी लेअर कोणती असते, तर आपण म्हणू प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो दिस इज वन, दिस इज टू, दिस इज थ्री. सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट मिडल लेअर, है ना. मिडल लेअर बद्दल बोलतोय आपण, सेल वॉल बद्दल बोलतोय. सो सीन इन ऑल प्रोकॅरियोट, सभी प्रोकॅरियोट में प्रेझेंट आहे, सगळ्या प्रोकॅरियोट मध्ये राहील सेल वॉल. इट गिव्ह शेप टू द सेल. आपण बघितलं की आता वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया होते ना, काही कोकस होते, काही कसे होते या ठिकाणी, है ना, रॉड शेप होते, काही कॉमा शेप होते, काही या ठिकाणी स्पायरल शेप होते. तर हा शेप या ठिकाणी त्यांना कोण देईल, सेल वॉल. इट गिव्ह शेप टू द सेल अँड इट प्रोव्हाइड स्ट्रक्चरल सपोर्ट. फक्त शेप नाही देणार आहे, स्ट्रक्चरल सपोर्ट पण प्रोव्हाइड करणार आहे, है ना. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बॅक्टेरियम कधीच बस्ट होणार नाही, कोलॅप्स होणार नाही, किल होणार नाही. सो बॅक्टेरियाचं शेप, त्याला सपोर्ट या ठिकाणी कोण देत आहे, सेल वॉल. सो सेल वॉलचं फंक्शन येतं, सेल वॉल इज रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाइड द शेप. अगेन, जिथे जिथे असा कलर चेंज आहे ना, दिस कॅन बी एमसीक्यू. जिथे जिथे असा या ठिकाणी कलर चेंज आहे, दिस कॅन बी एमसीक्यू. सो सेल वॉलचं फंक्शन काय, इट प्रिव्हेंट द बॅक्टेरिया फ्रॉम बस्टिंग. बस्टिंग म्हणजे या ठिकाणी बुम, बरोबर, फुटून जाईल जर सेल वॉल नसतील तर, है ना, इंटरनल प्रेशर वाढलं असतं तर या ठिकाणी बस झालं असतं, किंवा कोलॅप्सिंग, बरोबर, कोलॅप्स झालं असतं. पण तसं कोलॅप्स होत नाहीये, बस्ट होत नाहीये, बिकॉज बिकॉज प्रोकॅरियोटा क्या बोलेगा, मेरे पास क्या है, मेरे पास सेल वॉल है. आणि सेल वॉल वरच डिपेंड करेल ग्राम पॉझिटिव्ह आहे का ग्राम निगेटिव्ह आहे. आता हा काय कन्सेप्ट आहे सर, मायक्रोबायोलॉजी, उनको जाके पूछो, आपण बघू, डिस्कस करू थोड्या वेळाने.
ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह काय, पण इथे जाणार ठेवा की मिडल लेअर कोणती आहे, सेलवॉल, आणि सेलवॉल या ठिकाणी सगळ्या प्रोकॅरियोटामध्ये सेलवॉलचं फंक्शन काय, सेलवॉलचं फंक्शन या ठिकाणी आपण बघितलं शेप प्रोव्हाइड करेल, स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करेल. ओके, सो सेकंड लेअर पण इम्पॉर्टंट झाली या ठिकाणी सेलवॉलची, है ना, सेलवॉलची पण इम्पॉर्टंट या ठिकाणी लेअर. आता आपण तिसरी लेअर बघतोय प्लाझ्मा मेम्ब्रेन इनर मोस्ट लेअर आहे सगळ्यात, है ना. आता या ठिकाणी सेल एनव्हलप खतम होत आहे, सगळ्यात इनर मोस्ट लेअर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपल्या अॅनिमल सेलमध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये पण असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन इनर लेअर आहे. इट इज सेमी परमिएबल, सेमी परमिएबल इन नेचर. सेमी म्हटलंय, कम्प्लीट परमिएबल पण नाही आहे, नॉन परमिएबल पण नाही आहे, सेमी परमिएबल आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन कसे बघा, कलर चेंज, कलर चेंज म्हणजे हा इट कॅन बी एमसी. सो इट इज सेमी परमिएबल म्हणजे या ठिकाणी जे पर्टिक्युलर पर्टिक्युलर जे काही या ठिकाणी सबस्टन्स असेल दे कॅन एंटर, दे कॅन एंटर फ्रॉम दी प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून एंटर करू शकतो बॅक्टेरिया. सेमी परमिएबल इन नेचर अँड इंटरॅक्ट विथ आउटसाइड. दिस इज स्ट्रक्चरली सिमिलर टू दॅट ऑफ द युकॅरियोट. आणि युकॅरियोटामध्ये जशी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ऍज इट इज प्रोकॅरियोटामध्ये पण प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, पण प्रोकॅरियोटिक मध्ये अजून सेलवॉल आहे. मोस्ट ऑफ प्लांट मध्ये पण असतं ना, पण यांच्यामध्ये आउटर मोस्ट लेअर एक ग्लायको गॅलेक्सी, ती कुठे आहे प्लांट मध्ये, सो दॅट इज डिफरंट, बरोबर. सो आपण बघतोय प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता यस, सो जे मी तुम्हाला सांगितलं होतं इथे इथे तुम्ही बघू शकता, दिस इज द क्रिस्टियन ग्राम, दिस इज द क्रिस्टियन ग्राम, नेम ऑफ सायंटिस्ट क्रिस्टियन ग्राम. ही डेव्हलप ग्राम स्टेनिंग मेथड, त्याने ग्राम स्टेनिंग मेथड बनवली होती. सर हे सायंटिस्ट लोकांना किती काम करतात, काय काय नवीन शोध लावतात, अरे यांचं ऍप्लिकेशन भरपूर आहे. फक्त यांना असं नाही आहे की आज कुछ काम नाही आहे तो चलो स्टेन बनाते, ग्राम स्टेन मेथड डेव्हलप करते, ऐसा नाही आहे वो, है ना. तर इट इज व्हेरी व्हेरी युजफुल, हे या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, याचे खूप सारे ऍप्लिकेशन आहे. कोई मायक्रोबायोलॉजिस्ट को जाके पूछो ग्राम स्टेन का सिग्निफिकन्स क्या वो बताए. सो इथे तुम्ही बघताय दोन प्रकारचे बॅक्टेरिया तुम्हाला दिसतायत. सर यस, काही रॉड शेप आहे, काही कोकस शेप आहे, तसं नाही म्हणत आहे मी, बरोबर. काही ब्ल्यू कलरचे ब्ल्यू, बरोबर, बॅक्टेरिया इन ब्लू, है ना, बॅक्टेरिया इन ब्लू, बरोबर. आणि काहीतरी या ठिकाणी पिंक कलरचे बॅक्टेरिया इन पिंक कलर, बरोबर, है ना. असं दिसतंय का तुम्हाला, हे रॉड शेप पिंक कलरचे आणि या ठिकाणी हे जे कोकस शेप आहे ते ब्ल्यू कलरचे. असं का दिलंय सर, शेप वेगवेगळा आहे. अरे शेप वेगवेगळा आहे म्हणून नाही दिलंय, तर या ठिकाणी हे जे ब्ल्यू आहेत ना, ब्ल्यू ब्ल्यू कसे आहेत, इट इज ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. स्टॅफिलोकोकस ऑरियस, दे आर ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ब्ल्यू वाले कोण आहे, ग्राम पॉझिटिव्ह आहे. आणि नंतर या ठिकाणी हे जे पिंक वाले आहेत, इश्चेरिया कोलाय, रॉड शेप, हे कसे आहेत, ग्राम निगेटिव्ह. सो व्हॉट इज मीन बाय ग्राम पॉझिटिव्ह अँड व्हॉट इज मीन बाय ग्राम निगेटिव्ह, दॅट वी आर गोइंग टू अंडरस्टँड. पहिले तर एवढं जाणून ठेवा यांचं सिग्निफिकन्स काय. पहिले तुम्हाला ओळखावं लागेल की बॅक्टेरिया ग्राम पॉझिटिव्ह आहे का ग्राम निगेटिव्ह. आणि जर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे ना, इट इज डेंजरस टू ह्युमन बिंग, इट इज डिसीज कॉझिंग एजंट, इट इज पॅथोजन, बरोबर, टू द ह्युमन बिंग. ह्युमन बिंगला खूप सारे डिसीज कोण कॉज करतो, ग्राम निगेटिव्ह. अँटीबायोटिकला रेझिस्टन्स कोण आहे, ग्राम निगेटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह पण या ठिकाणी डिसीज कॉज करतात. पण जर आपण अँटीबायोटिक घेतले, तर अँटीबायोटिक घेतल्यानंतर ग्राम पॉझिटिव्ह लगेच मरून जातील आणि वी विल फ्री फ्रॉम द डिसीज, वी हॅव द ट्रीटमेंट फ्रॉम ग्राम पॉझिटिव्ह. पण ग्राम निगेटिव्हला प्रॉब्लेम काय, दे आर रेझिस्टन्स, दे आर रेझिस्टंट टू अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सला, अँटीबायोटिक्स म्हणजे काय, जे बॅक्टेरियाला किल करतील, मायक्रोबायल एजंटला किल करतील, अशा एजंटला रेझिस्टन्स आहे ग्राम निगेटिव्ह. म्हणजे पिंक वाले, म्हणजे कोणते डेंजर आहे, पिंक वाले. कोणते आपण किल करू शकतो, ब्ल्यू वाले. ब्ल्यू वाले कोण आहे, ग्राम पॉझिटिव्ह. पिंक वाले कोण आहे, ग्राम निगेटिव्ह. आर यू गेटिंग माय पॉइंट, बरोबर. सो इन्फेक्शन होईल, वेगवेगळे इन्फेक्शन होतील, है ना. आणि या ठिकाणी इन्फेक्शन झाल्यानंतर आपण जर काय घेतलं, अँटीबॅक्टेरियल एजंट घेतलं, दोन्हीमुळे डिसीज होतो. पण प्रॉब्लेम काय आहे की निगेटिव्हमुळे तो डिसीज जास्त वेळेसाठी राहतो आपल्याला, हे दे आर डिफिकल्ट टू हियर वी कॅन से किल. तर आपण बघूया क्रिस्टियन ग्रामने काय केलेलं आहे. एनसीआरटी मध्ये तुम्हाला एवढं डिटेलमध्ये नाही दिलेलं आहे, पण मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो, त्याच्यामुळे एकदम अंडरस्टँड करा. बेस्ड ऑन द टाइप्स ऑफ द सेल एनव्हलप. आता सेल एनव्हलपचे आपण बघितलं या ठिकाणी, सेल एनव्हलप, बरोबर. सेल एनव्हलप तीन प्रकारच्या लेअर्स आहेत, है ना. तीन प्रकारच्या लेअर होते, आउटर कोणती ग्लायकोकॅलिक्स, नंतर कोणती सेल वॉल, नंतर कोणती प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर आता हे जे दोन टाईप पडलेले आहे ना, ते सेलवॉलवर पडलेले आहे बेसिकली. सेल एनव्हलप मध्ये, बरोबर, सेल एनव्हलप मध्ये सेलवॉल, सेलवॉल इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्राम निगेटिव्ह अँड ग्राम पॉझिटिव्ह. तर हे कसं ओळखायचं पहिले ते समजून घ्या. सो ग्राम पॉझिटिव्ह या ठिकाणी, त्याच्यावर आपण जर ग्राम स्ट्रेनिंग केलं, बरोबर, ग्राम स्ट्रेनिंग केलं, सो दे टेक अप अँड रिटेन द ग्राम स्ट्रेन. सो दे ग्राम पॉझिटिव्ह तुम्हाला कसे दिसतील, ब्लू,
है ना, दे टेकअप अँड रिटेन द ग्राम स्ट्रेन्थ. बरोबर, ते काय करतील या ठिकाणी टेकअप करतील आणि रिटेन करतील ग्राम स्ट्रेन्थ. पण ग्राम निगेटिव्ह काय करतील, दे डू नॉट रिटेन द ग्राम स्ट्रेन्थ. तर ते या ठिकाणी तुम्हाला ब्ल्यू दिसणार नाही, तर ते तुम्हाला पिंक दिसतील, ते रिटेन नाही करणार. बरोबर, ते पिंक दिसतील. सो व्हॉट इज द मेथड, थोडंसं इम्पॉर्टंट टॉपिक असल्यामुळे आता मी काय करतोय, थोडस तुम्हाला सिलेबस पेक्षा थोडस एक्स्ट्रा नॉलेज आपण या ठिकाणी बघतो. सो अंडरस्टँड करा व्हॉट आय एम टॉकिंग. बरोबर, तर मी काय म्हणतोय तुम्हाला, सपोज आता दोन बॅक्टेरिया आहे, ओके. सो आउटर मोस्ट लेअर, आउटर मोस्ट लेअरचा काही रोलच नाही आहे इथे, सोडून द्या आउटर मोस्ट लेअर, आउटर मोस्ट लेअरचा रोल नाही आहे. सो वी आर टॉकिंग अबाउट ग्राम पॉझिटिव्ह आणि वी आर गोइंग टू टेल ग्राम निगेटिव्ह. तर नेहमी पॉझिटिव्हच या ठिकाणी डेंजरस असं नाही आहे. कोविड पॉझिटिव्ह म्हणजे डेंजरस, कोविड निगेटिव्ह म्हणजे चांगलं. पण आता प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच डेंजरस असतं असं नाही आहे. आता इथे पॉझिटिव्ह वी कॅन किल, निगेटिव्ह वी कॅन नॉट किल. सो हियर निगेटिव्ह इज डेंजरस, है ना. तर आता कोण आहे सेकंड, सेकंड आपण म्हणू या ठिकाणी येस. तर काय आहे सेकंड, आपण बघतोय जे सेकंड लेअर आहे ना सेल वॉल, त्याच्यामध्ये फरक आहे. सो सेकंड लेअर मध्ये काय फरक आहे, तर आपण इथे बघतो आता ही सेल वॉल मेन, तर यांच्यामध्ये सेल वॉल अशी मोठी आहे. कोणामध्ये, पॉझिटिव्ह मध्ये सेल वॉल मोठी आहे अशी. बरोबर, आणि आता यांच्यामध्ये काय आहे, तर यस, ही सेल वॉल दोन लेअरने बनलेली आहे. सेल वॉल अशी दोन लेअरने बनलेली आहे, एक कार्बोहायड्रेटची लेअर आहे आणि दुसरी या ठिकाणी त्याच्यावरती अजून एक लेअर आहे. दोघांना मिळून सेल वॉलच म्हणतो, लिपिडची, लिपिडची. सो इट इज लिपिड पॉलिसॅक्राइड, याला आपण काय म्हणतो एलपीएस. म्हणजे हा पॉलिसॅक्राइड आहे म्हणजे कार्बोहायड्रेट आणि हा लिपिड. सो एलपीएस, लिपिड पॉलिसॅक्राइडची बनलेली आहे ग्राम निगेटिव्ह. आणि मग आता इथे आपल्याला माहिती आहे बरोबर, याच्यानंतर कोणती लेअर असते, तिसरी लेअर तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी कोणती असते तिसरी लेअर. वी नोज दॅट यस, हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो दॅट इज ऑल्सो सेम. सो त्यांच्यामध्ये पण फरक नाही. फरक कशामध्ये असतो, इथे फक्त लिपिडची लेअर ऍडिशनल आहे. कशामध्ये, सेल वॉल मध्ये. सो ही लिपो पॉलिसॅक्राइडने बनलेली आहे, ही फक्त पॉलिसॅक्राइडने बनलेली आहे, तर असा फरक आहे. आता आपण काय करतो, पहिले स्टेन करतो ग्राम स्टेन. ग्राम स्टेन मध्ये तीन स्टेप आहे, कसं ओळखायचं ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. सो ही मेथड डेव्हलप केलेली आहे सायंटिस्टने, ग्राम स्टेन करायचं. ग्राम स्टेन तीन स्टेप मध्ये करायचं. पहिले काय करतो आपण, पहिल्यांदा या ठिकाणी कलर स्टेन डाय युज करतो. कोणता डाय युज करतो, स्टेन किंवा डाय, दॅट इज क्रिस्टल व्हायलेट. क्रिस्टल व्हायलेट, क्रिस्टल व्हायलेट कलर युज करतो आपण. आता काय होईल, क्रिस्टल व्हायलेट युज केल्यानंतर हा असा पास करेल क्रिस्टल व्हायलेट, आणि सेलवॉल, सेलवॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्या दोघांच्या मध्ये हा जाऊन थांबेल. बरोबर, क्रिस्टल व्हायलेट इथे पण तसंच होईल. त्याच्यानंतर आपण काय टाकतो, क्रिस्टल व्हायलेट नंतर आयोडीन टाकतो. आयोडीन टाकतो आणि आयोडीन टाकल्यामुळे आता या ठिकाणी काय होईल, याचा कम्प्लीट ब्ल्यू कलर होऊन जाईल. याचा कम्प्लीट कलर काय होऊन जाईल, ब्ल्यू कलर. इथे पण काय होऊन जाईल, कम्प्लीट ब्ल्यू कलर. आता पहिल्यांदा दोन्ही ब्ल्यू कलर झाले. सर तुम्ही तर सांगितलं होतं की ग्राम पॉझिटिव्ह या ठिकाणी काय होतील, ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह. बरोबर, सो कन्सेप्ट काय, सो ग्राम निगेटिव्ह तुम्हाला पिंक दिसत आहे आणि ग्राम निगेटिव्ह तुम्हाला पिंक दिसत आहे आणि ग्राम पॉझिटिव्ह तुम्हाला कसे दिसणार आहे, दॅट इज हियर वी कॅन से व्हॉट. तर आपण बघतो यस, हियर वी कॅन से ग्राम पॉझिटिव्ह आपल्याला कसे दिसणार आहे इथे, तर यस, हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नथिंग बट दी पिंक. बरोबर, मग आता आपण या ठिकाणी काय करतो स्टेप्स मध्ये, तर आपल्याला समजलं पहिल्या दोघांना या ठिकाणी काय होईल, ब्ल्यू कलर होईल. दोघांना ब्ल्यू कलर झाला, आता दोघांना ब्ल्यू कलर झालेला आहे. बरोबर, सो हियर वी कॅन से ब्ल्यू कलर. आता नंतर काय करतो आपण, अल्कोहोलने वॉश करतो. सो वी आर गोइंग टू व्हॉट, दॅट इज वॉशिंग विथ द अल्कोहोल. सो अल्कोहोलने वॉश केल्यावर आता, बरोबर आहे ना, जे पॉझिटिव्ह आहे आणि जे निगेटिव्ह आहे, सो निगेटिव्ह मध्ये असा हा ब्ल्यू कलर रिटेन राहील. दिस कलर हियर वी कॅन से व्हॉट, दॅट विल गेट रिटेन. ब्ल्यू मध्ये काय होईल, रिटेन रिटेन राहील. बरोबर, सॉरी, ब्ल्यू कलर या ठिकाणी रिटेन राहील. कोणामध्ये, पॉझिटिव्ह मध्ये. सो पॉझिटिव्ह जे असतील त्यांच्यामध्ये ब्ल्यू कलर रिटेन राहील आणि ग्राम निगेटिव्ह मध्ये दे डू नॉट रिटेन द ग्राम स्टेन. ते ग्राम स्टेन या ठिकाणी रिटेन नाही करणार. सो त्यांचा ब्ल्यू कलर चालला जाईल आणि त्यांचा ब्ल्यू कलर चालल्या गेल्यामुळे, बरोबर, ते कलरलेस होऊन जातील. बरोबर, सो जे ग्राम निगेटिव्ह आहे ते कलरलेस होऊन जातील. आणि त्याच्यानंतर आपण तिसरा कलर टाकतो अजून, सॅफ्रिन. आणि सॅफ्रिन टाकल्यामुळे ऑलरेडी ब्ल्यू आहे, आता यांना मध्ये काही चेंज होणार नाही. बरोबर, पण जे निगेटिव्ह होते त्यांच्यामध्ये ब्ल्यू कलर चालला गेला होता, ते बॅक्टेरिया कसे होऊन जातील परत या ठिकाणी पिंक. आणि पिंक झाले म्हणजे ते काय, सो दे आर हियर वी कॅन से ग्राम निगेटिव्ह. आणि जर ब्ल्यूज राहिले म्हणजे ते काय, दे आर हियर वी कॅन से ग्राम पॉझिटिव्ह. बरोबर, तर ही मेथड तुम्हाला नाही आहे, पण मी का सांगतोय, कारण हे खूप तुम्हाला पुढे येणार आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी मेडिकल फील्डमध्ये तुम्ही राहाल. सो यू शुड नो अबाउट द ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह. इथे तुम्हाला ध्यानात काय ठेवायचं आहे, ग्राम पॉझिटिव्ह जे असतील ते नेहमी या ठिकाणी ब्ल्यू कलर राहतील स्टेनिंग केल्यावर,
आणि ग्राम निगेटिव्ह कसे होऊन जातील पिंक, आणि जर पिंक झाले तर ते रेजिस्टन्स टू द इयर वी कॅन से व्हॉट अँटीबायोटिक, मग त्यांना हायर अँटीबायोटिक द्यावा लागतील आपल्याला, हायर अँटीबायोटिकने ट्रीट करावं लागेल त्याला. आणि त्याच्यामुळे आधी समजणं माहिती आहे आपल्याला, हे समजणं महत्वाचं आहे की इन्फेक्शन कशामुळे झालंय, ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्ह. जर ग्राम पॉझिटिव्ह असेल तर नॉर्मल अँटीबायोटिक आपण देऊ शकतो बरोबर, पण मग जर ग्राम निगेटिव्ह आहे तर नॉर्मल अँटीबायोटिक देऊन काय होणार नाही, हायर अँटीबायोटिक द्यावे लागतील आपल्याला. सो यू कॅन ट्रीट द पेशंट. ओके, सो दिस इज द एक्स्ट्रा नॉलेज. आणि ही मेथड कोणी डेव्हलप केलेली होती, क्रिस्टियन ग्राम. फाईन, सो नाऊ हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट दॅट इज अनादर कोण या ठिकाणी द सेल ऑर्गेनेल, दॅट इज म्युझोझोम्स. है ना, आपण एक चॅप्टर डिस्कस केला होता, कोणता चॅप्टर, दॅट इज सेल्युलर रेस्पायरेशन. कोणता चॅप्टर आपण बघितला होता, सेल्युलर रेस्पायरेशन वी हॅव डिस्कस. आणि सेल्युलर रेस्पायरेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे अँटीबायोटिक प्रिपरेशन मेथड बरोबर. सो अँटीबायोटिक आर जनरली प्रिपेअर्ड बाय मायक्रोब्स, मायक्रोब्स तयार करतात ते, है ना. तर आपण या ठिकाणी पहिले प्रोकॅरियोट तुम्ही समजून घ्या, जो पार्ट आहे तो पहिले क्लिअर करून घ्या. तर आपण या ठिकाणी बघतो आता दुसरा सेल ऑर्गेनेल आहे, दॅट इज म्युझोझोम्स. आता म्युझोझोम्स म्हणजे काय, तर आपण बघितलं की जी आउटर मोस्ट लेअर आहे ग्लायकोकॅलिक्स, नंतर सेकंड लेअर कोणती आहे सेल वॉल, आणि तिसरी लेअर कोणती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो आता प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये ना असे डिप्रेशन्स आहेत प्लाझ्मा मेम्ब्रेन, असं या ठिकाणी दोन डिप्रेशन काढले. तर हे जे दोन डिप्रेशन आहे ना, यांना आपण काय म्हणतो, यस इरिडेस कॉल्ड एज व्हॉट, म्युझोझोम्स. आणि आपण चॅप्टर डिस्कस केला होता कोणता, सेल्युलर रेस्पायरेशन. आणि सेल्युलर रेस्पायरेशन मध्ये आपण काय बघितलं होतं की काय तयार होईल, एटीपी, है ना. आणि एटीपी यू कॅरियोट्स मध्ये कुठे तयार होते, कॅन यू टेल मी, एटीपी यू कॅरियोट्स मध्ये कुठे तयार होते, वेअर इट विल गेट प्रोड्यूस, कोणता सेल ऑर्गेनेल आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ एटीपी, विच इज द पॉवर हाऊस. सो अगेन रिया, शुभम, अजिंक्य, दे आर ऑन फायर. येस इट इज माइटोकॉन्ड्रिया, करेक्ट आहे. कल्याणी, मयंक, ऑल करेक्ट. चार पाचच जण आन्सर करतात, बाकीचे आन्सर नाही करत, है ना. एटीपी कुठे बनेल, कम ऑन आन्सर मी, सगळ्यांनी आन्सर करायचं आहे. मृणाल, सायली, नेहा, सांगा लवकर, रिया, कुठे बनेल, कुठे बनेल, वेअर द एटीपी विल गेट प्रोड्यूस, इट इज मायटोकॉन्ड्रिया. पण आता हे जे प्रोकॅरियोट आहे ना, या प्रोकॅरियोटामध्ये देर इज नो मायटोकॉन्ड्रिया, यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाच नाहीये, नो मायटोकॉन्ड्रिया. मग आता मायटोकॉन्ड्रिया जर नाहीये त्यांच्यामध्ये, तर मग एटीपी बनणार नाहीत का सर, एटीपी तर लागेल, एनर्जी तर लागेल, तर मग एटीपी बनते कुठे, सेल्युलर रेस्पायरेशन होतंय कुठे. सो दिस आर द साईट जी प्लाझ्मा मेम्ब्रेनचं डिप्रेशन आहे ना, आता या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या डिप्रेशन मध्ये म्युझोझोम्स मध्ये, सो हियर इट विल गेट प्रोड्यूस द एटीपी. सो म्युझोझोम्सचे भरपूर या ठिकाणी फायदे आहेत, काय काय त्यांचे फंक्शन आहे, सर्फेस एरिया वाढून जाईल बरोबर, रेस्पायरेशन रेट या ठिकाणी वाढून जाईल, पॉवर हाऊस म्युझोझोम्स इन प्रोकॅरियोटा. सो दॅट इज म्युझोझोम्स. तर आपण या ठिकाणी बघतो इट इज फॉर्म बाय द इनफोल्डिंग ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचं जे इनफोल्डिंग आहे, त्या इनफोल्डिंग पासून या ठिकाणी काय बनणार आहे, म्युझोझोम्स. सो म्युझोझोम्स विल गेट प्रोड्यूस फ्रॉम द इनफोल्डिंग ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सो ही जी इनफोल्डिंग आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनची, त्याच्यापासून या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतोय, म्युझोझोम्स. अँड इट इन्क्लूड वेसिकल, ट्यूब्युल्स अँड देन लॅमेला. याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होणार आहे, वेसिकल्स, ट्यूब्युल्स आणि लॅमेला, यांचे फंक्शन काय. तर या ठिकाणी या सेल वॉल फॉर्मेशन मध्ये यांचं महत्व आहे बरोबर, सेल वॉल फॉर्मेशन साठी महत्व आहे. देन डीएनए रेप्लिकेशनचे एन्झाइम्स प्रेझेंट आहे म्युझोझोम्स मध्ये. सो दे कॅन डू, हिअर वी कॅन से रेप्लिकेशन. एका बॅक्टेरियापासून जेव्हा तो डिवाइड होतो आणि दोन बॅक्टेरिया तयार होतील, तेव्हा त्यांना कोण लागेल, क्रोमोझोम. सो क्रोमोझोमला रेप्लिकेशन करण्यासाठी, अनदर कॉपी तयार करण्यासाठी त्याचे जे एन्झाइम्स आहेत ते कुठे प्रेझेंट आहे, म्युझोझोम्स मध्ये. सो एक तो सेल वॉल बनवेल, रेप्लिकेशन करेल, है ना, या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करेल क्रोमोझोमचं डॉटर सेल्स मध्ये, म्हणजे डिव्हिजनला मदत करेल, सेल डिव्हिजनला. रेस्पायरेशन करेल कारण मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, वी नोज दॅट. सो देर इज नो मायटोकॉन्ड्रिया. सो रेस्पायरेशन करेल, सिक्रिशन करेल आणि सर्फेस एरिया वर. तर एवढे सगळे फंक्शन्स आहेत कोणाचे, दॅट इज म्युझोझोम. सो ऑल देअर आर द फंक्शन्स ऑफ हियर वी कॅन से म्युझोझोम्स, है ना. सो तिसरा एक सेल ऑर्गनेल आपण बघू आणि मग आजचं लेक्चर एंड करू. बाकीचा जो या ठिकाणी प्रोकॅरियोटा आहे तो आपण आता उद्या डिस्कस करू. सो क्रोमॅटोफोर्स. सो व्हेन वी टॉक अबाउट क्रोमॅटोफोर्स, तर क्रोमॅटोफोर्स बद्दल आपल्याला काय सांगता येईल मग. सो दीज आर द पिगमेंट कंटेनिंग मेम्ब्रेनस इनफोल्डिंग बरोबर, है ना. रेस्पायरेशनची डेफिनेशन काय आहे लोक, शुभमचा क्वेश्चन. सो कॅन एनीबडी टेल मी द डेफिनेशन ऑफ रेस्पायरेशन. येस, व्हॉट इज मीन बाय रेस्पायरेशन. रेस्पायरेशन म्हणजे काय. सो ग्लुकोज मॉलिक्युल इज गोइंग टू ब्रोक डाऊन
and in this process what is get produced? ATP. So energy formation and oxidation of food material. Glucose is nothing but the food material. So ये definition क्या है अलग भाई ये oxidation of food material to produce the energy. That is respiration. है ना? Taking O2 and leaving CO2. It is not respiration. ये respiration नहीं है. It is breathing. बराबर. So that is breathing. Production of energy. It is called as respiration. And a synthesis of ATP, it is called as respiration. Okay. So chromatophores hai, ani chromatophores kay kartil tar te pigment hai. Barabar, ani hai pigment ya digani kay kartil. So these are the pigment containing membranous enfolding in some prokaryote, that is cyanobacteria. Tar apan bagto ata other bacteria hai, tar ashe enfoldings hai. Ani ya enfoldings madhe tya digani kay hai. Chromatophores hai, tyachyamule tyanna color bhetel. Certain bacteria colorful astil, kiwa mag ya digani apan kay manu. They can do photosynthesis. करते फोटोसिंथेसिस करून बरोबर है ना. सो अशा प्रकारे आपण बघतोय या ठिकाणी यस बरोबर. सो दिस इज अबाउट हियर वी कैन से मेसोजोम्स है ना. आता है न्यूक्लियोइड न्यूक्लियोइड फ्लॅजेला पिलाय फिब्री राइबोसोम हे सगळं आपण आता इन्क्लुजन बॉडी उद्याच्या लेक्चर मध्ये बघू. हे शिकवीस पण उद्या बघू. सो टुडे आज आपण या ठिकाणी फिनिश करतोय आपलं लेक्चर है ना. वी आर गोइंग टू एंड द लेक्चर. ज्यांनी अजून डीपीएस सॉल्व केलेली नाही आहे त्यांनी डीपीएस सॉल्व. यस कल्याणी बैक्टेरियम सिंगुलर है तुमचा नहीं बैक्टेरिया म्हणजे प्लुरल फॉर्म करेक्ट. सो यस वी आर गोइंग टू फिनिश टुडे लेक्चर रिमेनिंग पार्ट बरोबर कुठून तर आपण बघतोय या ठिकाणी यस हियर वी आर गोइंग टू डिस्कस न्यूक्लियोइड पासून उद्याच्या लेक्चर है ना. सो बाय टू ऑल एंड करतो डीपीएस सॉल्व करा ज्यांनी केलेली.